केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली तेव्हा महाविकास आघाडीच्या तंबूत खळबळ माजली. अण्णांच्या उपोषणाचा राजकीय फायदा उठवण्याची दिवास्वप्न पाहणाऱ्या शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे दिवास्वप्न भंगले. त्यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अण्णा हजारेंच्या भूमिकेवर सामनाच्या अग्रलेखातून टीका केली. त्यावेळी या टीकेला उत्तर देताना अण्णा यांनी संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेत त्यांना आरसा दाखवला आहे. आतापर्यंत सगळी प्रकरणे ओळीओळीने बाहेर काढू असा इशाराच अण्णा यांनी शिवसेनेला दिला आहे. तोरणा सहकारी साखर कारखाना घोटाळा घरकुल घोटाळा असो व सेनेच्या तत्कालीन अनेक मंत्र्यांनी केलेला करोडांचा भ्रष्टाचार असो या सगळ्याची अण्णा यांनी आठवण करून दिली आहे. सामनाच्या अग्रलेखावर अण्णांनी उद्विग्न होत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अण्णा म्हणाले की आमच्या समोर भाजप शिवसेना किंवा काँग्रेस असे कोणीही नाही. आमच्या पुढे फक्त समाज आणि देश आहे. ज्यावेळी समाज आणि देशासाठी घातक असणारे कृत्य होत असते त्यावेळी आम्ही आंदोलन करतो. तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला आणि तुम्ही त्यांना कसं पाठीशी घातलं याचे सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत. ते सगळे डिटेल्स मी देईल असा निर्वाणीचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शिवसेनेला दिला. ते राळेगण सिद्धीत बोलत होते. तसेच आजचा अग्रलेख लिहिण्याचं कारण काय सांगा, मग मी सगळं काही बाहेर काढतो असंही अण्णा हजारे म्हणाले. हजारे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उपोषण करण्याची जाहीर करून ते मागे घेतल्यानंतर शिवसेनेने आपले मुखपत्र सामनामधून अण्णा यांची भूमिका नेमकी काय आहे असा खोचक सवाल केला. त्यानंतर अण्णा हजारे यांनी वरील प्रतिक्रिया दिली. अण्णा हजारे यांनी त्या काळी शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांना जेलमध्ये पाठवले होते. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.